वर्धा जिल्ह्यातील जांब या ठिकाणी कापूस जिनिंगच्या मापात घोळ झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर संबंधित जिनिंग विरोधात कारवाई करण्यात आली आहे। कापूस विक्री करण्याकरिता सुदर्शन जिनिंग म्हणजे जांब इथे आलो, त्यानंतर माझी गाडी 35-36 क्विंटल 25 किलो गाडी भरली, त्यानंतर मला भाव न पटल्यामुळे मी गाडी श्रीनिवास मध्ये नेली, त्यानंतर श्रीनिवास नेल्यानंतर माझी गाडी 36 क्विंटल 85 किलो गाडी भरली, त्यांनी भाव 54-50 ह्या मला दिला। त्याच्यानंतर मी माझ्या गाडीमध्ये 60 किलोची काट्यामध्ये फरक असल्यामुळे मी हे तक्रार नाही का नोंदवली। उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांच्याकडे एक शेतकरी ना एक तक्रार केली होती की बाबा त्यांच्या वाहन काट्यामध्ये 60 केजीचा डिफरन्स आहे। त्या अनुषंगाने त्यांनी वजनेमापी अधिकारी हिंगणघाट विभाग मेसरामसाहेबांना यांना संपर्क केला, वर्धेच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि लगेच 19 तारखेला इथं अचानक भेट दिली त्यांच्या ताफ्यासह। आणि इथं येऊन आम्ही त्या वाहन काट्याची तपासणी केली असता त्याच्यात मर्यादेपेक्षा जास्त त्रुटी आढळल्याने सदर वाहन काट्याला जप्ती करण्यात आलं आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे।